नमस्कार, मी श्वेता बडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊयात जगाच्या पाठीवर. मध्ये स्वीडनमध्ये कोरोना व्हायरस साथीच्या आजारात आतापर्यंत 10,300 अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यापैकी 1/4 मृत्यू हे गेल्या फक्त 30 दिवसात झाले. नॉर्डिक देशांनी लॉकडाऊनचे नियम पूर्णपणे नाकारले आहेत, मात्र इथे कोणताही असा कायदा अस्तित्वात नाही ज्या योगे सरकार लोकांच्या हालचालींवरती निर्बंध घालू शकेल. ब्राझीलच्या हवाई दलाच्या C-130 हरक्युलस विमानानं गुरुवारी संध्याकाळी साओ पावलोच्या ग्वारुनहोस विमानतळावरून मॅनॉसच्या अमेझोनियन शहरामध्ये ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक केली. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे लोक इस्पितळांमध्ये झगडत आहेत आणि म्हणूनच ब्राझीलच्या हवाई दलानं गुरुवारी रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटलंय की त्यांनी साओ पावलो इथून 18 टन ऑक्सिजन सिलेंडरसह 2 विमानं पाठवलेली आहेत आणि पुढील पाठपुरावा करण्याचं नियोजन सुद्धा आहे. या आठवड्यात रशियात सामूहिक लसीकरण मोहीम अधिक व्यापक केली गेली. स्पुटनिक V ही लस या आठवड्याच्या सुरुवातीला लोकसंख्येच्या सर्व विभागांना दिली जाऊ लागली. पूर्वी 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही लस घेण्यास मनाई होती, परंतु आता त्यांना स्पुटनिक V ही लस घेण्याची परवानगी आहे. नागोर्नो काराबाखमधील रशियाच्या शांतता अभियानात सुद्धा लसीकरण सुरू झालं असून तिथे गुरुवारी 2,000 डोसेस देण्यात आले. फ्रान्समध्ये जानेवारी अखेरपर्यंत 500 ते 600 लसीकरण केंद्र वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वरन यांनी सांगितलं, कारण सध्या उपलब्ध असलेली केंद्रांची संख्या फार कमी आहे आणि त्यामुळे कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढ्याचा वेग मंदावतोय. पॅरिसजवळच्या नांटर हॉस्पिटलमध्ये लसीकरणाच्या 10व्या दिवशी अवघ्या 50 जणांनाच लस मिळू शकली, त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रशियामधील मॉस्को आणि कॅलिनीग्रॅड भागातील विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत जाण्याची परवानगी मिळालेली आहे आणि गेल्या ऑक्टोबरपासून लागू असलेले कोरोना निर्बंध हटवून शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर आणली जाते. मात्र या दरम्यान काही विद्यार्थी पुन्हा शाळेत जाण्यास इच्छुक होते तर काही दडपणाखाली होते, परंतु दुसऱ्या बाजूला कोरोना संसर्गाचं प्रमाण तर आहेच. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण आणि तपासण्या मोहीम राबवली जाते. हेबेई प्रांतात मोठ्या क्वारंटाईन केंद्रांची सोय करण्यात आली आहे. गुरुवारी चायना मेनलँडमध्ये 144 कोरोना संक्रमितांची नोंद झाली, त्यात 135 जण स्थानिक संक्रमणातून संसर्ग झालाय. केंद्रीय आरोग्य आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. यामध्ये 90 जण हैबेईचे आणि 43 जण हे लोगीजियांग, त्याचबरोबर गुआंगसी मधल्या 9 जणांचाही समावेश आहे. तर हुईकी प्रांतामध्ये संक्रमण वाढल्यामुळे विलगीकरण कक्षामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. शिजियाझुआंग प्रांतामध्ये कोरोना संक्रमण वाढल्यामुळे रेल्वे बस प्रवास सेवा थांबवण्यात आली, त्यामुळे सुट्ट्यांमध्ये घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसतोय. रेल्वे स्थानकांवरही 24 तास चेकपॉईंट तैनात ठेवण्यात आले. तसंच रुग्णालयांमध्ये आपत्कालीन सेवेसाठी ग्रीन पॅसेजची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना बळींची संख्या 20 लाखांवर पोहोचली असताना चीनमधल्या वुहानमध्ये जिथून कोरोना संक्रमण सुरू झालं त्या शहरातलं जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. संक्रमण काळात ज्या रस्त्यांवर शुकशुकाट होता तिथे आता खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडत आहेत. उद्यानांमध्ये वर्दळ वाढलेली आहे. अमेरिकेची कंपनी फायझरनं काही काळासाठी युरोपला केला जाणारा लसीचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. दरवर्षी 2 अब्ज डोसची उत्पादन क्षमता या कंपनीची आहे, पण त्यामुळे युरोपातल्या काही देशांमधल्या लसीकरण मोहिमेवर याचा परिणाम होऊ शकतो अशी माहिती फायझर डेन्मार्कच्या प्रवक्त्या लाइन फेडरस यांनी दिली. नवीन 2 अब्ज डोसचं लक्ष्य गाठण्यासाठी फायझर बेल्जियमच्या पुरुस इथे असलेल्या त्यांच्या प्लांटमध्ये उत्पादन वाढवलं जात आहे आणि काही डोसेस जानेवारी अखेरपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पोहोचू शकतील. कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनचं संक्रमण रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हवाई वाहतुकीवर मर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या 24 तासात 55,761 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे, तर 1,280 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. या निर्णयानुसार पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी घालण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये सापडलेल्या नवीन स्ट्रेनपासून होणारं संक्रमण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. आतापर्यंत 32 लाख नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती जॉन्सन यांनी दिली. आता बातमी चिली देशातली. चिलीतल्या काही वाहतूक कंपन्यांनी आता सर्व प्रवाशांसाठी 1 मिनिट ब्रेथ अनालायझर वापरायला सुरुवात केली आहे. ही चाचणी कशी केली जाते याबद्दल अधिकाऱ्यांनी माहिती दिली. प्रत्येक स्टेशनवर 30 ते 60 चाचण्या करण्याची क्षमता आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी ही प्रवासी चाचणी केली जाते. गेल्या आठवड्यात इथल्या कोरोना रुग्णांमध्ये 36% वाढ झाली होती.
ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील रुग्णसंख्या वाढण्यामागे केवळ नवीन स्ट्रेनला जबाबदार धरता येणार नाही, तर नागरिकांनी सुद्धा नियमांचं योग्य पालन न केल्यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ मायकेल रायन यांनी म्हटलं. हात नीट धुणं, मास्कचा वापर करणं, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं हे न केल्यानं हे प्रमाण वाढत असल्याचं रायन यांचं म्हणणं आहे. इटलीमध्ये काही हताश हॉटेल व्यावसायिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम मोडून रेस्टॉरंट रात्रीपर्यंत सुरू ठेवली. ख्रिसमसच्या आधी लावलेल्या सरकारी नियमांनुसार रेस्टॉरंट संध्याकाळी 6 वाजता बंद असणं आवश्यक आहे आणि केवळ टेकआउट सेवा सुरू आहेत, पण शनिवारपासून सुरू होणाऱ्या फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत चालणाऱ्या नियमांच्या नवीन सेटमध्ये अगदी टेकआउटवरती सुद्धा बंदी घालण्यात आली आहे आणि लादलेले निर्बंध आम्हा सर्वांसाठी मानसिक आणि आर्थिक ताण वाढवणार आहेत असं मत हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे. ब्रिटनमध्ये दक्षिण अमेरिका आणि पोर्तुगालमधून येणाऱ्या सर्व प्रवासावर बंदी घातली आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. अर्जेंटिना, चिली आणि पेरू यासह अनेक देशातून येणाऱ्या नागरिकांमध्ये ब्राझीलमधील कोरोना विषाणू आढळल्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती ब्रिटिश परिवहन सचिव ग्रँट शॅप्स यांनी दिली. जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील सेंटर फॉर सिस्टम सायन्स आणि इंजिनिअरिंग अर्थात CSSE दाव्यानुसार अमेरिकेनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाखांच्या जवळ पोहोचली असं सांगितलं. आतापर्यंत 23 लाख अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत गेल्या 2 आठवड्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा काही लाखांच्या घरात आहे आणि हीच अमेरिकेसाठी सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे. ही संख्या अंदाजे लाखांच्या घरात असू शकते, त्यामुळे अमेरिकेतल्या कोरोनाच्या ताज्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जाते. जानेवारीमध्येच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 42,000 इतकी आहे. नॅशनल हेल्थ कमिशननं शनिवारी सांगितलं की चीनच्या मुख्य भूप्रदेशात शुक्रवारी कोरोनाच्या नव्या 130 केसेस सापडल्या आहेत. या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तपासणीनंतर 115 जणांना स्थानिक ठिकाणीच कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. स्थानिक पातळीवरच्या संक्रमणात हेबियात 90, हेलॉंगजियांगमध्ये 23, तर 2 केसेस बीजिंगमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. कोरोनाचे नव्यानं रुग्ण सापडले असले तरीही कोरोनामुळे कोणत्याही नव्या मृत्यूंची नोंद नाही, ही दिलासादायक बाब आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्राझीलच्या मॅनोस शहरामध्ये ऑक्सिजन पुरवठा आणि अतिदक्षता बेड्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यानं चिंता व्यक्त होते. आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढलाय, कारण गेल्या काही काळात ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात नसल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडची व्यवस्था नसल्यानं अनेकांवर घरीच उपचार घेण्याची वेळ आली आहे. जास्तीचे पैसे मोजून सुद्धा ऑक्सिजन मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सैनिकांवर झालेल्या हल्ल्यात शांती सेनेतील एक जवान शहीद झालाय, तर आणखी 2 जण जखमी झालेत. संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. ग्रिमारी भागातली ही घटना आहे. ब्राझीलमधल्या रिओ द जेनेरोमध्ये गजबजलेल्या भागात गुरुवारी रात्री मोठी आग लागली. अग्निशमन दलानं तत्काळ ही आग आटोक्यात आणली. 250 कुटुंबांना सुरक्षित अशा सिटी हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. सुदैवानं यात कुणी जखमी झालं नाही. जो बायडन पुढच्या आठवड्यात अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतील, त्याआधी आंदोलनं होण्याची शक्यता लक्षात घेत नॅशनल गार्डसना सेवेत रुजू करण्यात आल्याची माहिती गव्हर्नर ग्रेटचेन व्हाइटमर यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यापर्यंत अतिरिक्त सुरक्षा तैनात असेल अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. जो बायडन अध्यक्ष सूत्र हाती घेण्यापूर्वी वॉशिंग्टनचं नॅशनल मॉल सर्वसाधारण जनतेसाठी शुक्रवारी सकाळपासून बंद करण्यात आले. बायडन यांच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी किमान गुरुवारपर्यंत तरी हा बंद पाळला जाईल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी 6 जानेवारी रोजी कॅपिटल इमारत ओलांडल्यानंतर राजधानीमध्ये सैन्य तैनात केलं गेलं आणि त्यासाठीच ही खबरदारी आहे. इराणच्या निमलष्करी दलाच्या रिव्होल्युशनरी गार्डनं शुक्रवारी एक ड्रिल आयोजित केली होती. इराणच्या सरकारी टेलिव्हिजननं देशाच्या अणुप्रक्रियेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सराव विशाल अशा मध्य वाळवंटात होत असल्याचं सांगितलं, ज्यामध्ये आत्मघातकी ड्रोन आणि सॉलिड फ्युअल बॅलिस्टिक मिसाईल्सचा समावेश होता. डच पंतप्रधान मार्क रुट आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळानं शुक्रवारी राजीनामा दिला. देशामध्ये झालेल्या बाल कल्याणकारी देयकांच्या संदर्भात चौकशीला सुरुवात झाली आहे, कारण या प्रकरणी मोठ्या आर्थिक घोटाळ्याचं पंतप्रधान रूट आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती आरोप झाला. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांसह सगळ्या मंत्रिमंडळानं राजीनामा दिला. देशभरातल्या लहान मुलांच्या पालकांना देण्यात आलेल्या गोष्टींमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे
राष्ट्रीय टेलिव्हिडिंग भाषणामध्ये रट म्हणाले की त्यांनी राजा विल्यम अलेक्झांडर यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली असं आणि असं वचन दिलंय की पालकांना शक्य तितक्या लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल. जर संपूर्ण यंत्रणा बिघडली असेल तर आपण सर्वांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ज्यामुळे मी नुकताच राजाला संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्याची ऑफर दिली आहे असंही पंतप्रधान रूट म्हणाले. इथे 1 मार्चला निवडणुका होणार आहेत, तोपर्यंत मार्क रूट हेच पंतप्रधानपदी कायम असतील. युगांडाचे विरोधी पक्षातील अध्यक्षपदाचे उमेदवार बॉबी वाईन यांनी शुक्रवारी सांगितलं की सैन्यानं त्यांच्या घरावर बेकायदेशीरपणे छापा टाकला आणि परिसराचा ताबाही घेतला, त्यामुळे आपण स्वतः घाबरलो असून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. युगांडामध्ये प्रदीर्घ काळ राष्ट्राध्यक्ष असलेल्या योवेरी म्युसेवनी यांना बॉबी वाईन यांच्या रूपानं एक मोठा आव्हान निर्माण झालंय आणि म्हणूनच आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप बॉबी वाईन यांनी केलाय. हेवानवी हक्कांचं उल्लंघन असल्याचा आरोप बॉबी वाईन यांच्या पत्नी बार्बी यांनी केलाय. निवडणुकांच्या दरम्यान अनेकांना अटक सुद्धा करण्यात आली आणि घराचा ताबा घेण्याच्या प्रकारचे अनेक साक्षीदार आहेत. देव आपल्याला न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. फेब्रुवारी 2018 झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत ब्रिटनचे 5 नागरिक ठार झाले होते. ही दुर्घटना ग्रँड कॅनियनमध्ये घडली होती. हा अपघात जाणून बुजून घडवण्यात आल्याचा आरोप अद्यापही होतोय. याबद्दल आलेल्या एका नव्या अहवालानुसार अपघात झालेल्या हेलिकॉप्टरचा पायलट हा योग्य प्रकारचा प्रशिक्षण घेतलेला नव्हता हे पुढे आलंय. अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये आयत्यावेळी कोणता तांत्रिक बिघाड झाल्याचे पुरावे सापडले नसल्याचं तपास यंत्रणांनी म्हटलंय. एअरबस EC-130B 4 फेब्रुवारी 2018 सूर्यास्ताच्या काही काळ आधी ग्रँड कॅनियाच्या दुर्गम भागामध्ये अपघात झाला आणि ते कोसळलं. कोरोना व्हायरस या साथीच्या रोगामुळे सर्वत्र देशभर गेल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. NRA निधी मिळाला नाही, त्याचं राष्ट्रीय कन्व्हेन्शन रद्द करण्यात आलं आणि निधी संकलन कमी झाला. तर नॅशनल रायफल असोसिएशननं शुक्रवारी जाहीर केलं की NRA निधी नोंदवणारी मालमत्ता 100 दशलक्ष ते 500 दशलक्ष आहे. तरीही NRA ही या वर्षातील सर्वात भक्कम आर्थिक परिस्थिती असल्याचा दावा करत आहे. NRA डॅसलच्या फेडरल कोर्टामध्ये 11व्या NRA दिवाळखोरीसाठी याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेमध्ये म्हटलंय की टेक्सासमध्ये त्यांचा समावेश करण्याची योजना आखण्यात आली होती. न्यूयॉर्कच्या रोचेस्टरमधील एका गावामध्ये घराला आग लागली. या आगीतून जवळपास 100 मांजरी बचावल्या गेल्याची माहिती प्राणी संरक्षण संस्थेनं दिली आहे. डेमोक्रॅट अँड क्रॉनिकल रिपोर्टनुसार लॉलीपॉप फार्मच्या निवाराला आग लागली तेव्हा पेरिंगटनच्या घरामध्ये सुमारे 70 मांजरी राहत असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान तेथील कामगारांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 97 मांजरींची सुटका केली. तर ह्युमन सोसायटी ऑफ ग्रेटर रोचेस्टरनं म्हटलंय की बऱ्याचशा मांजरींना आगीच्या धुरामुळे श्वसनाचा सामना करावा लागला, त्यामुळे अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की या मांजरी वाचू शकतील की नाही. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय आणि लगेच परत येऊयात. पाहत राहा News18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि पाहूयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही आणखी घडामोडी. अमेरिकेच्या नवनियुक्त उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी बुधवारी इंस्टाग्रामवर आपल्या आईचं एक छायाचित्र शेअर केलं असून वाढत्या वयात त्यांच्यावर आईचा कसा प्रभाव पडला याबाबत एक पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यांची आई श्यामला गोपालन या भारतातल्या तमिळनाडूहून अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या होत्या, तर त्यांचे वडील डोनाल्ड जे हॅरिस हे जमैकाहून अमेरिकेमध्ये आले होते. नोव्हेंबरमध्ये कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शर्यत जिंकली तेव्हा त्यांनी आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त केली. माझी आई नेहमी म्हणायची, नुसतं इकडे तिकडे बसून आजूबाजूच्या गोष्टींबद्दल तक्रार करू नका, त्यापेक्षा स्वतः काहीतरी करा. मी त्या सल्ल्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न केला असून तिनं आखून दिलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करते असं त्यांनी म्हटलंय. पुन्हा एकदा पाकिस्तानवर विमान जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे. पाकिस्तानचं विमान जप्त होण्याची ही पहिली वेळ नसून आता ही कारवाई पाकचा मित्रदेश मलेशियानं केली आहे. पाकिस्तानच्या सरकारी विमान कंपनीतील पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाईन्सचं बोईंग 777 हे प्रवासी विमान जप्त करण्यात आलंय. तर विमानाच्या भाड्याचे पैसे न दिल्यानं ते जप्त केल्याचं कळत आहे. जे कोणी कोरोना महासाथीच्या काळामध्ये प्रवास करू शकत नाहीत अशांसाठी एक मोठी प्रवासाची पर्वणीच आहे. जगप्रसिद्ध अभिनेता एल्विस प्रेस्लेच्या संग्रहाचा ग्रेसलँड आता जगभरातील चाहत्यांसाठी ऑनलाईन प्रवास घडवतोय. ग्रेसलँडनं सांगितलं की 2 तासांच्या या प्रवासामध्ये ऑनलाईन प्रवाशांना प्रेस्लेच्या आधीच्या मेम्फिसच्या घरी जावं लागेल.
ज्याचं संग्रहालयामध्ये रुपांतरण करण्यात आलंय आणि मेडिटेशन गार्डनमध्ये सुद्धा जिथे त्यांना पुरलेलं आहे. 16 ऑगस्ट 1977 रोजी गायक आणि अभिनेत्यानं मेम्फिसमध्ये अखेरचा श्वास घेतला. या प्रवासासाठी एकूण खर्च $100 इतका आहे. युकेच्या वाईल्ड पार्कमधील खेळाडू अस्वलांनी गुरुवारी इंग्लंडमध्ये यंदाच्या मोसमातील बर्फवृष्टीचा आनंद लुटला. दृश्यांमध्ये यॉर्कशायर वाईल्ड लाईफ पार्कमधील प्रोजेक्ट पोलरच्या डोंगरांचा थरकाप उडवत दिवसभर फिरणारे नोबी, सिसू आणि लुका कॅमेरामध्ये कैद झालेत. तर 10 एकर जमिनीवर हे पार्क असून इथे 4 पोलर अस्वल किंवा पोलर बेअर आहेत, जो जगातील अस्वलांची सर्वात कमी संख्या याच प्रदेशात आहे. त्यामुळे त्यांची प्रजाती जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संवर्धनाच्या केंद्रस्थानी हे उद्यान आहे. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.